रदर शेतकऱ्यांना मिळालेले जी वीज बिल आहेत ती सदोष आहेत आणि या संदर्भात आम्ही वारंवार आवाज उठवलेला आहे। सत्यशोधन समिति 2 वर्षापूर्वी नेमलेली होती, त्याच्यामध्ये प्रताप होगाडे यांचा समावेश होता। या सत्यशोधन समितीने सुद्धा दाखवून दिलेला आहे की शेतकऱ्यांच्या नावावर जी वीज वापर दाखवलेला आहे तेवढा प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी वापरलेला नाही आहे। अनेक ठिकाणी मीटर बंद आहेत, मीटर दुरुस्त केलेले नाहीत, वारंवार कळवून सुद्धा मीटर दुरुस्त होत नाही, शेतकऱ्यांच्यावर वीज ते टाकलेली आहे। काही ठिकाणी हॉर्स पॉवरवर विजेची आकारणी होते परंतु 4-4 महिने कनेक्शनच नाही, म्हणजे वीजच नाही, मग त्याचं वीज बिल शेतकऱ्यांनी का भरायचं। आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे जे मीटर चालू आहेत त्या मीटरवरचं रिडिंग आणि बिलावरचं रिडिंग याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। शिवाय तोटा आणि गळती ॲडजस्ट करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या मोटरीचा वापर आहे, उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याची 5 हॉर्सपॉवरची मोटर असेल तर त्याला बिल 7.5 हॉर्सपॉवरचं आलं आहे, 7.5 असेल तर 10 आलेलं आहे। म्हणजे यांचा तोटा, यांची गळती ॲडजस्ट करण्यासाठी शेतकऱ्याचा वापर केला गेला आहे। आमचं म्हणणं असं आहे की बिलं दुरुस्त करून द्या, त्याच्यावरचं व्याज दंड व्याज माफ करा, जे काय असेल ते तुमच्या योजनेप्रमाणे 31 मार्चच्या सगळे पैसे भरायला तयार आहेत, शेतकरी काय फुकटा नाही, परंतु ही बिलं दुरुस्त होऊन देत नाहीत आणि आज वीज कनेक्शन मात्र तोडायचं काम चालू आहे। म्हणून आज शेतकऱ्यांच्यामध्ये या सगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत।